आकाश, बेधुंद वारा पाहून मलाही वाटतं हवेची एक झुळूक व्हावं. हळूच यावं, नकळत जावं, विलीन व्हावं तुझ्याच रंगात. या मखमली गवतात, रंगीबेरंगी फुलात हरवून जावं तासनतास, हरवून जावं तासनतास. मसाई पठार, लांबच लांब सपाट टेबलँड पठार, हिरव्या गवताचा हिरवागार गालिचा, त्यावर रंगीबेरंगी फुलांचे नक्षीकाम, बागडणारे फुलपाखरे आणि ढगांचं चाललेलं लपंडाव. हे विलोभनीय दृश्य पाहून कुणाला येथे हरवून जावंस वाटेल. येथे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात विविध रंगाचे फुले फुलतात आणि वाटतं निसर्गानं इथे विविध रंगाची रांगोळीच काढली. एक मात्र खरं, तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्येच ही फुले पाहायला भेटतील, त्यामुळे वेळ करून चालणार नाही. आणखीन एक कारण म्हणजे या मॅडमांनाही ही फुलं खूप आवडतात, त्यामुळे त्यांनी ही खाऊन फस्त करण्यापूर्वी तुम्हाला मसाई पठाराला भेट द्यावी लागेल. पन्हाळगडाच्या पश्चिमेस 8 किमी अंतरावर जवळजवळ 10 बाय 15 किलोमीटर एवढ्या आवाढव्य आकाराचे हे टेबलँड पठार आहे. या पठारावर तुम्ही 4-व्हीलरसह येऊ शकता, त्यामुळे येथे येणे सोयीस्कर आहे. हे पठार नैसर्गिकदृष्ट्या प्रेक्षणीय आहेच, त्याचबरोबर ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. इथे पुरातन काळातील पांडवलेणी आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनखिंडीचा मार्गही याच पठारावरून जातो. त्यांनी पन्हाळगडाला भेट देण्याचा प्लॅन केला आहे, त्यांनी इथे अवश्य भेट द्या. तुम्ही ज्यावेळी इथे पोहोचाल, त्यावेळी सुरुवातीलाच तुम्हाला मसाई देवीच्या मंदिराचे दर्शन घडेल. हे मंदिर पठाराच्या अगदी कड्यालगत टोकावरती विलक्षणरित्या उभे आहे. येथून तुम्हाला दरीमध्ये पन्हाळ परिसराचा सुंदर व्ह्यू पाहायला भेटेल. देवीच्या नावावरूनच या पठाराला मसाई पठार असे नाव पडले आहे. विजयादशमीला इथे मोठी यात्रा भरते, तसेच मंगळवारी आणि शुक्रवारी इथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. या पुरातन मंदिराबाबत एक दंतकथा सांगितली जाते. पूर्वी या देवीचे मंदिर दुसऱ्या पठारावर होते, त्यावेळी एक राक्षस येथील लोकांना त्रास देऊ लागला. दैत्याच्या छळाला कंटाळून येथील लोक देवीला शरण गेले, तेव्हा त्या दैत्याचे आणि देवीचे या पठारावर तुंबळ युद्ध झाले. हे युद्ध दुसऱ्या पठारापासून 7व्या पठारापर्यंत खूप दिवस चालले. 7व्या पठारावर आल्यावर रक्तबंबाळ झालेल्या दैत्याने देवीपुढे शरणागती पत्करली आणि लोकांना त्रास देणार नाही असे कबूल करून तो इथून निघून गेला. या पठारावरती दगडामध्ये काही पावलासारख्या खुणा आढळतात. त्या युद्धाच्या वेळी देवी व दैत्याचे दगडामध्ये रुतलेले पायाचे निशाण असल्याचे सांगितले जाते. मंदिरापासून 2 किलोमीटर उत्तरेला ऐतिहासिक व पुरातन गुफा आहेत, यालाच पांडवदरा असे म्हटले जाते. स्थानिक लोक येथे
पांडव अज्ञातवासाच्या काळात राहायला होते असे सांगतात. येथे गुण दोन मोठ्या व तीन लहान गुफा आहेत. उजव्या बाजूला असलेल्या कडा ढासळल्यामुळे येथे लहान गुफांची मुडतोड झालेली आहे. दोन मुख्य गुफा बऱ्यापैकी शाबूत आहेत. त्यांचे खांब ढासळलेले आहेत. येथील लोक सांगतात की काही वर्षापूर्वी हे खांब सुस्थितीत होते, पण इथे गुरांची चराई वाढल्याने गुरांनी त्यापैकी बरेच खांब घासून पाडलेले आहेत. या गुफांचे बांधकाम पाहिले तर ते प्राथमिक अवस्थेतील वाटते, त्यामुळे ह्या गुफा खूप पुरातन आणि सुरुवातीच्या काळात बनवलेल्या असाव्यात. येथील गुफा जांभ्या खडकात कोरलेल्या असल्यामुळे त्यांची ऊन पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे, त्यामुळे त्या ढासळलेल्या आहेत. येथील गुफा जमिनीपासून थोड्या उंचावरती कोरलेल्या आहेत. गुफामध्ये प्रवेश करण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या आहेत. त्या सध्या येथे वाढलेल्या ताणामुळे दिसून येत नाहीत. आपण जेव्हा इथे सुरुवातीला येतो त्यावेळी आपल्या समोर दिसणारी गुफा सर्वात मोठी गुफा आहे. तिचे सर्व खांब सध्या पडलेले आहेत. येथील अवशेषावरून असं लक्षात येते की या ठिकाणी 6 रूम असाव्यात. आतमध्ये एक छोटी रूम आहे जिथे एक स्तूप आहे. यावर कदाचित धर्मसंदेश किंवा काही चिन्हे कोरलेली असावीत. सध्या हा स्तूप पूर्णपणे जीर्ण झालेला आहे, त्यामुळे काही ओळखू येत नाही. दुसऱ्या गुहेमध्ये बरेच खांब दिसतात. या गुहेतील रूम 3 टप्प्यामध्ये आहेत. शेवटची रूम जी खूप छोटी आहे त्यामध्ये 4 खांबाच्या मध्ये एक दगडी चौथरा कोरलेला दिसतो. हा चौथरा साधनेसाठी बैठक म्हणून तयार केला असावा. या दोन गुहांच्या उजव्या बाजूचा कडा कोसळल्यामुळे तेथील गुफा नष्ट झालेल्या आहेत. त्यांचे काही अस्तित्व शिल्लक आहे. या गुफांच्या बाहेर काही स्तूपासारखे दगड आढळतात. कदाचित हे त्या काळच्या राजांची दानपत्रे असतील. या गुफा इसवीसनपूर्व 2 शतक व 3 शतक या काळात बनवलेल्या आहेत. या काळात भारतामध्ये धार्मिक कार्यासाठी कृत्रिम गुफा बनवण्यात येत असत. सम्राट अशोकाच्या काळापासून या गुफा बौद्ध भिक्षुकांना समर्पित केल्या जात, जेथे ते निवास करत आणि तेथून बौद्ध धर्माचा प्रसार करत. येथील गुफांची निर्मिती 7 वाहनांच्या काळात झाली असावी, यानी इसवीसनपूर्व 230 ते इसवीसन 230 या कालखंडात दक्षिण भारतामध्ये राज्य केले. या गुफांचाही बौद्ध धर्मप्रचारकांनी राहण्यासाठी वापर केला असावा. नंतरची राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे या गुफा ओस पडल्या असतील आणि त्यांची ही दुरावस्था झाली असेल. येथील आणखीन एक आकर्षण म्हणजे येथील बारमाही वाहणारा थंड पाण्याचा झरा. या झऱ्यामुळेच येथे वस्तीसाठी गुफांची निर्मिती केलेली असावी. हा झरा गुफांच्या शेजारी असलेल्या बोगद्यातून येतो. येथे गुप्त नदी असल्याचे सांगितले जाते. तसेच सांगितले जाते की हा बोगदा म्हणजे देवीचे मंदिर ते पांडवलेणी असा 2 किलोमीटरचा एक गुप्त मार्ग आहे. हा बोगदाही काळाच्या ओघात ढासळल्यामुळे बुजला गेला आहे. स्थानिक लोकांना आणि शासनाला या प्राचीन वर्षाबद्दल आस्था दिसून येत नाही आहे. या गुफांचा सध्या ओल्या पाट्यासाठी वापर केला जातोय. इथे बऱ्याचशा काचेच्या बाटल्या, जेवणाची प्लॅस्टिकची ताटे, ग्लास असा कचरा पडलेला आढळून येतोय. हे काही बरोबर नाही. काही असो पण प्रेमीवरांनी मात्र या गुफांचं महत्व जाणलं आहे. बऱ्याच जणांनी आपल्या प्रेमाची प्रतीकं या प्राचीन आणि दुर्लक्षित भिंतीवरती कोरून ठेवली आहेत आणि आपलं प्रेमही तितकंच ऐतिहासिक बनवलं आहे. असो, तुम्ही मात्र ही लेणी नष्ट आणि विद्रूप होण्यापूर्वी नक्की भेट द्या.